चिकोडी उपविभाग आणि नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. दरम्यान वाढत्या पाणी पातळीमुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण होताना नदीकाठ भयभीत झाला आहे. अधिकारी वर्गाची ही धावाधाव सुरू झाली आहे. पाणी पातळी आणि परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यासह अधिकारी वर्गांनी नदीकाठावर धाव घेत नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच पूरस्थितीचा सामना करण्यासाठी स्थानिक पातळीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.